शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। मंगलवार को हुई मनपा के आम सभा में सभागृह के बाहर मुंडे समर्थक बड़ी संख्या में दिखाई दिए। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से सरचिटनीस हेमंत गडकरी और प्रवीण बर्डे के अध्यक्षता में मुंडे समर्थन में नारे लगाए गए। मनसे का कहना है कि सभा शहर के विकास के बारे में चर्चा होनी चाहिए, ना कि राजकारण। त्यांच्यावर जे आरोप केलेले आहे त्या आरोपाला मुंडे समोर जातील, आम्हाला त्या आरोपाबद्दल बोलायचं नाहीये। विषय असा आहे की ज्यावेळेस महानगरपालिकेची आमसभा होती, या आमसभेमध्ये नागपूर शहराच्या विकासाच्या संदर्भात चर्चा पाहिजे। तिथे षडयंत्री कारस्थान नको। हा या अधिकाऱ्याशी आपलं जमलं नाही, या अधिकाऱ्याने आपल्या फाईल पास केल्या नाही म्हणून त्या अधिकाऱ्याला हटवण्याकरता सभागृहाचा वापर करणे हे अतिशय चुकीचं आहे। षडयंत्री काम बंद करून त्यांनी सभागृहामध्ये जो करदाता नागरिक आहे नागपूरचा, त्याच्या संदर्भातल्या त्याच्या ज्या भावना आहे या सगळ्या ठेवण्याकरता ते सभागृह असतं। तिथे आपली पोळी शेकण्याकरता त्यांनी त्या सभागृहाचा वापर करू नये। राहिलं मुंडेंबद्दल, मुंडे एक चांगलं काम करत आहेत, त्याच्यामुळे जनतेची जी भावना आहे की मुंडे चांगलं काम करत आहेत तर आम्ही आज त्यांच्यासोबत आहोत। फक्त मुंडेंना हे सुद्धा एक विनंती आहे की त्यांनी जोपर्यंत ते आयुक्त आहेत त्यांनी नागपूर नगरीचा जो करदाता नागरिक आहे त्याला गृहित धरून त्यांनी निर्णय घेतले पाहिजे। शेवटी नागपूर महानगरपालिका म्हटलं तर करदाता नागरिक हा सगळ्यात महत्त्वाचा असला पाहिजे। आज मालमत्ता करामध्ये जी वाढ झालेली आहे किंवा इतर बाकीच्या ह्याच्यात, ते आता करामध्ये वृक्षकर म्हणून एक काहीतरी त्यांनी गोंड शब्द टाकून लोकांकडनं ते लुटत आहेत, तर मुंडे साहेबांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। त्याने कसं आहे, त्यांच्या काही फाईल गेल त्यांनी पास केलेल्या नाही आहेत म्हणून ते एक षडयंत्री कारस्थान या सत्ता पक्षाचं सध्या मुंडेंच्या विरुद्ध सुरू आहे। विरोधी पक्षात कुठे हे आहेत, त्यांच्या काही लोक सपोर्ट करतायत, काही लोक विरोध करतायत, आम्हाला त्यांच्या सपोर्ट विरोधची काही नाही। तो काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधला अंतर्गत भाग आहे। राली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गोष्ट, एखादा अधिकारी जर का विकासाचं चांगलं काम करत असेल, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करत असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याला पाठिंबा आहे। फक्त त्या अधिकाऱ्याने करदाता नागरिक हे गृहित धरून कामकाज केलं पाहिजे। सत्तेची जादूची कांडी फिरवून ते काहीही खेळ करू शकतात, म्हणूनच मी म्हटलं की सभागृहाचा उपयोग, महानगरपालिकेच्या सभागृहाचा उपयोग हा नागपूर नगरीच्या विकासाच्या प्रश्नावासाठी केला पाहिजे, तिथे षडयंत्री कारस्थाने करू नयेत। वही दूसरी ओर शिवसेना भी मुंडे समर्थन में दिखाई दिए। शिवसेना युवा सेना की ओर से सभागृह के सामने समर्थन में नारे लगाए गए। नागपूर महानगरपालिकामध्ये तुकाराम मुंडे साहेबासारखा प्रामाणिक IPS अधिकारी आपल्या नागपूर शहराला लाभलेला आहे, आपलं एक नशीब आहे। आपलं नशीबवान आपण लोक की अशा प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आहे अशा तुकाराम मुंडे साहेब आपल्याला लाभलेले आहे। मागच्या सीझनमध्ये ह्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या 15 वर्षापासून या सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळे केलेले आहे, मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रत्येक कामामध्ये त्यांनी कमिशन खाल्लेलं आहे। ह्यावेळेस माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी ह्या सत्ताधाऱ्यांना असा कुठल्याही प्रकारचा कमिशन खाण्यासाठी खाऊ दिले नाही, म्हणून ह्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरती कुठली तरी प्रेशर स्ट्रॅटेजी तयार केलेली, त्यांच्यावरती खोटे मोठे आरोप लावलेले आहे आणि हे संपूर्ण खोटे आरोप आम्ही सुद्धा फेटाळून लावतो, नागपूरची जनता सुद्धा फेटाळून लावते। माननीय तुकाराम मुंडे साहेबांच्या समर्थनार्थ ह्या नागपूरचा संपूर्ण युवक वर्ग, संपूर्ण नागरिक त्यांच्या समर्थनार्थ आहे। आमची सर्व महाविकास आघाडी सुद्धा त्यांच्या संपूर्ण समर्थनार्थ उभी आहे। आमची युवासेना शिवसेना सुद्धा त्यांच्या मागे, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत। मी आपल्या माध्यमातून तुकाराम मुंडे साहेबांना सांगतोय की साहेब तुम्ही असेच कार्य करत राहा प्रामाणिकपणे, आम्ही सर्व युवासेना तुमच्या जीवाला जीव लावून आम्ही तुमच्यासोबत आम्ही कार्य करू आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। काँग्रेस पक्ष की भूमिका अभी तक सामने नहीं आ रही है। एक और विरोधी पक्ष नेता अविश्वास ठराव की बात करते हैं तो वही दूसरी ओर नगर सेवक बंटी शेरके मुंडे के समर्थन में उतर आए हैं। मंगलवार को बंटी शेरके ने स्कूटर रैली निकाल कर मुंडे को समर्थन किया। पक्षाचे नगर सेवक जे आहे ते मंत्रालय तुकाराम जी मुंडे यांनी कांड केले, कांड एका आयुक्ताला अशा पद्धतीने जर तुम्ही उल्लेख जर करून आले त्या बरोबर आहे का, त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणाले अबे रोक या शब्दामध्ये जर एखाद्या आयुक्ताला जर म्हणत असेल तर हे बरोबर आहे का। आणि सन्माननीय तुकारामजी मुंडे यांनी फक्त या मागच्या 3-4 महिन्यामध्ये दाखवून दिलेलं आहे की ते कशा पद्धतीने काम करून आले जात। आज सन्माननीय मुंडे साहेबांच्या शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहोत, शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आहोत।
मंगलवार को पहली बार मंत्री बच्चू कड़ू का पक्ष प्रहार ने मंगलवार को मुंडे का समर्थन किया है। प्रहार के कार्यकर्ताओं ने सभागृह में सभा मुंडे के समर्थन में नारेबाजी की। आज बघा अच्छी जी परिस्थिति आहे ती पावसाच्या अगोदर आपली नागपूर महानगरपालिका तयार होती प्रत्येक गोष्टीसाठी। ते कर्तव्य आपल्याला त्यांचं जे काम आहे ते आपल्याला दिसत आहे। मागच्या वेळेला जे 1.5 कोटीचे जे कामं होते ते आजच्या तारखेत 43 कोटी रुपये पूर्ण केलेले आहेत। अशा प्रकारच्या इमानदार ऑफिसरच्या मागे लागण्याचं कारण काय याचं उत्तर प्रत्येक नगरसेवकांनी द्यावं ही आमची मागणी आहे। आणि जनतेसाठीच आम्ही नेहमी इथे आहोत आणि जनतेसाठीच आम्ही नेहमी प्रचार करत राहू ही प्रहारची ताकद आहे। आणि प्रहार हे सर्व कार्यकर्ते आज तुकाराम मुंडे साहेबांसोबत उभे आहेत आणि नेहमी उभे राहतील। जय